से आमदार शहाजी बाबू पाटील आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. तर शहाजी बाबू पाटील स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील. चिकमहुत या ठिकाणी ग्रामपंचायत तुम्ही राखली, पहिला या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? या निकालाकडे बघत असताना आजपर्यंत माझ्या गावात 3 जागा शेतकरी कामगार पक्षाच्या कायमस्वरूपी येत होत्या, परंतु यावेळी त्या 3 जागाही शिवसेनेला आलेल्या आहेत. सरपंच आणि सर्वच्या सर्व जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि तालुक्याचं एकूण वातावरण पाहिल्यानंतर एकूण शिवसेनेला पूरक असे निकाल वेगवेगळे लागत आहेत. 4च ग्रामपंचायती होत्या, त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या एका ठिकाणी 2 गट पडले. 1 गट शिवसेनेला दार्जिण आहे आता आणि खवासपूर गावची आमची ग्रामपंचायत जायला नको होती, परंतु विड्रॉलच्या दिवशी अचानक रागाच्या भरात राष्ट्रवादीनं सर्व अर्ज काढून घेतल्यामुळं ती ग्रामपंचायत अचानकपणे अडचणीत आली. दुसऱ्या ठिकाणी शिवसेना आणि शेकाप यांचा एक तिथे सावे गावामध्ये सुद्धा शेकापच्या अनिकेत देशमुखांनी धक्का दिला. सावे ग्रामपंचायत देखील आता शेकापाकडे गेली. नाही, ती शेकापचीच आहे गेली 70 वर्ष, परंतु ती एक मुखी होती. तिथे 2 गट पडले, अनिकेत देशमुख गटाला मी पाठिंबा दिला होता. जी धन्यवाद शहाजी बापू. तर सांगोल्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की